प्रेम हे इतर कोणाबद्दल ना बदल नाहीये हे तुम्ही तुमच्या आत कसे आहात त्या बदललं आहे पण आपली नाती वेगवेगळी असतात प्रत्येक नातं ही वेगळ्या प्रकारची देवाणघेवाण असते नाही का आणि जर तुम्हाला माहीत नसेल की त्या देवाणघेवाणी मागचा हेतू काय आहे आणि त्याची प्रकृती काय आहे तुम्ही नक्कीच त्याचा गुंता करून बसाल प्रेम ही एक असण्याची रीत आहे नातेसंबंध म्हणजे एक देवाणघेवाण आहे देवाणघेवाण ही तिच्या ठराविक नियमानेच व्हायला हवी जर तुम्ही त्या पलीकडे ते खेचण्याचा प्रयत्न केला तर ते तुटून जाईल माझे दोन प्रश्न आहेत प्रेमाला अनेक प्रकारांमध्ये विभागलं जातं जसं की मातृप्रेम पितृप्रेम भावा बहिणींमधलं प्रेम नवरा बायकोमधलं प्रेम स्त्री आणि पुरुषामधलं प्रेम मला हे जाणून घ्यायचं आहे की प्रेम सेक्स आणि मेडिटेशन किंवा ध्यानामध्ये काही संबंध आहे का दुसरा प्रश्न आहे शिव आणि शक्ती शक्ती म्हणजे ऊर्जा आणि ऊर्जा हे एक पदार्थ आहे तर आपण असं म्हणू शकतो का चेतना ही चेतना आहे जर इंग्रजीत भाषांतर करायचं झालं तर कॉन्शियसनेस आणि मॅटर दुसरा प्रश्न नाही तो पूर्णपणे त्यामध्ये भरपूर चुक आहेत मला माहिती नाही की आपल्याजवळ त्याकडे पाहायला वेळ आहे की नाही कारण तो जीवनाचा एक असा आयाम आहे ज्याकडे एका विशिष्ट प्रकारे पाहावं लागेल पहिल्या प्रश्नासाठी यामध्ये हे पहा मला वाटतं आपण आधीच याबद्दल बोललोय प्रेम हे इतर कुणाबद्दल नाही कृपया एवढं समजून घ्या एक नातं कुणाबद्दल तरी असतं आपण वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळी नाती जोपासतो नाही का आपण त्यांच्यासोबत कुठल्या कामात गुंतलो आहोत त्यानुसार आता तुमचा लहान मुलगा इथं आला तर तुम्ही प्रेमानं त्याला उचलून मांडीवर घेता तुमचे शेजारी आले तर कृपया तसं करू नका का पण तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावर सुद्धा तेवढंच प्रेम करू शकता का असं करून त्यांना उचलून न घेता हो की नाही तर तुमची आई आली तर तुम्ही जाऊन असं करून तुमचा प्रेम व्यक्त करता तुमचा कुत्रा आला तर असं करता तुमच्या कुत्र्यावर तुम्ही तुमच्या आई एवढंच प्रेम करू शकता का मी विचारतोय अरे कुत्रा आणि आई ते कशी तुलना करू शकतात तो फालतू विचार सोडा मला सांगा जेव्हा तुम्हाला खरोखर तुमच्या कुत्र्याबद्दल प्रेम वाटत असतं तर ते कशाहून कमी असतं का किंवा कशाहून जास्त असतं का तर प्रेम हे कुणाबद्दल नाहीये हे तुम्ही तुमच्या आत कसे आहात याबद्दल आहे पण आपली नाती ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत आपल्या कुत्र्याबरोबर वेगळ्या प्रकारचं नातं आहे आई सोबत वेगळ्या प्रकारचं आहे वेगळ्या प्रकारचं मित्रासोबत वेगळ्या प्रकारचं कामात वेगळ्या प्रकारची नाती आहेत नाती म्हणजे देवाणघेवाण असते देवाणघेवाण समंजसपणे हाताळली पाहिजेत एकाच प्रकारची देवाणघेवाण तुम्ही सगळ्यांसोबत नाही करू शकत किंवा एकाहून अधिक बायका असणार तुला नाही म्हटलं ही एक कल्पना आहे ती एक कल्पना आहे तुम्ही एकटे नाही त्याची स्वप्न बघणार आहे तसं पाहायला गेलं तर ती एकच कल्पना आहे एवढंच आहे की प्रत्येक नातं त्यात वेगळ्या प्रकारची देवाणघेवाण असते नाही का जर तुम्हाला माहित नसेल की त्या देवाणघेवाणी मागचा हेतू काय आणि ती कशी चालते तुम्ही साहजिकच तिचा सा विचका कराल तुम्ही नक्कीच त्याचा विचका कराल ते तुमच्या कितीही जवळची असू देत तुम्ही पाहाल ते पूर्णपणे असंख्य लोकांसोबत हे घडलंय ज्या लोकांना वाटलं की ते दोघं एक आहेत आणि ते कधीच वेगळे होणार नाहीत ते अतिशय भयंकर तिरस्काराच्या भावनांमध्ये आहेत एकमेकांबद्दल इतर कुठल्या गोष्टीमुळे नाही ते वाईट लोक आहेत म्हणून नाही किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे नाही एवढंच आहे तुम्हाला समजत नाही की तुमचा गोंधळ होतोय कृती कुठली आणि असण्याची रीत कुठली प्रेम एक असण्याची रीत आहे नातं म्हणजे एक देवाणघेवाण आहे देवाणघेवाण ठराविक नियमाने होत असते तुम्ही त्या पलीकडे ते खेचण्याचा प्रयत्न केला तर ते तुटून जाईल पण तुम्हाला तुमच्या आत कसं वाटतं याचा इतर कुणाशी काही संबंध नाही इतर कुणाला त्याबाबत काही करता आलं नाही पाहिजे तुम्हाला तुमच्या आत छान वाटलं तुमच्या विचारात तुमच्या भावनांमध्ये तुमच्या शरीरात तुमच्या ऊर्जांमध्ये तुम्ही असंच असलं पाहिजे जर तुमच्या भावना गोड झाल्या असतील तर जे काही तुमच्या नजर असेल त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटतं पण देवाणघेवाण वेगळी असते मी माझ्या आत कसं आहे मी एखाद्या कुणासोबत जरी देवाणघेवाण करतो तशीच मी तुमच्यासोबत करू शकत नाही नाही का पण मला काही वेगळं वाटण्याची गरज नाही कारण मी माझ्या आत याच प्रकारे असायचं ठरवलंय म्हणून तुम्हाला हे समजायला हवं असणं म्हणजे काय करणं म्हणजे काय जर हा फरक नसेल मग तुम्ही त्याचा गोंधळ कराल तुम्ही त्याला हे याला ते समजाल मी तुझ्यावर प्रेम करतो हे खोटं विधान आहे मी प्रेमात आहे हे ठीक आहे मी तुझ्यावर प्रेम नाही करू शकत ते शक्य नाही आहे मी तुझ्यासोबत ठराविक प्रकारे देवाणघेवाण करू शकतो हो। पण मी प्रेमात आहे मी प्रेमात आहे म्हणून त्या देवाणघेवाणीमध्ये सुद्धा तो गुण आहे जर मी प्रेमात नसलो तर त्या देवाणघेवाणीमध्ये तो गुण असणार नाही नाही का सर माझा प्रश्न होता की प्रेम सेक्स आणि मेडिटेशन या तिघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का सेक्स प्रेम आणि मेडिटेशन यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का मला वाटतं की आपण प्रेम आणि सेक्स पुरेसं वेगळं केलेलं आहे लैंगिकता म्हणजे मी काही नैतिक विधान करत नाहीये माझं असं काही नाहीये त्याबाबत एवढंच आहे की हार्मोन्सनं तुमच्या बुद्धीवर कब्जा केलेला आहे जेव्हा तुम्ही दहा वर्षांचे होता तुम्ही या मुलाकडे किंवा मुलीकडे पाहिलं ती साधी माणसं होती अचानकपणे तुम्ही बारा चौदाची झाल्यावर तुम्ही त्यांच्याकडे पाहता अचानक लहान सहान बदल शरीराच्या आकारातले एका विश्वा इतके मोठे वाटू लागतात अचानकपणे हो की नाही याच कारण म्हणजे तुम्ही रसायनांच्या प्रभावाखाली आला आहात आतून ही निसर्गाची युक्ती आहे हे पाहण्यासाठी की तुम्ही कसं तरी करून प्रजनन कराल निसर्गाला तुम्ही कुणावर प्रेम करता की नाही हे यामध्ये मुळीच रस नाहीये निसर्गाला फक्त तुम्ही प्रजनन करायला हवंय नाहीतर प्रजाती संपून जाईल एवढं सगळं नाट्य त्याभोवती घडलं पाहिजे कारण तुम्ही नुसतंच प्रजनन करायला गेलात तर तुम्हाला पशु असल्यासारखं वाटतं त्याच्यावर विकसित झाल्यानं तुम्हाला आता थोडं अस्वस्थ वाटतं म्हणून तुम्हाला ही सगळी गाणी गायची असतात काय डायलॉग असतात ते एखादं गाणं गा बघू <laughs> हे सगळं तुम्हाला करावं लागतं तुम्हाला असं वाटण्यासाठी की हे वेगळं काहीतरी ते फक्त याबद्दल नाही आहे पण नाही लैंगिकता ही हार्मोन्सनं चालवलेली असते हे चांगलं आहे की वाईट असं काहीच नाही याला चांगलं वाईट म्हणणं हे तुमचं काम नाही प्रश्न असा आहे की तुमच्या स्वतःसाठी ही तुमच्या आत ही शक्ती किती बळकट आहे तुम्हाला तुमचं आयुष्य त्यासाठी द्यायचं की नाही हे असं काहीतरी आहे ज्याचा निर्णय तुम्ही केला पाहिजे हे मेडिटेशनचे कसं संबंधित आहे इंग्रजीतल्या मेडिटेशन या शब्दाचा तसा काही अर्थ होत नाही खरं तर म्हणूनच सगळेजण तो वापरतात <laughs> जर तुम्ही डोळे मिटून बसलात तर इंग्रजीत त्याला मेडिटेशन म्हणतात डोळे बंद करून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता तुम्ही जप तप धारणा ध्यान समाधी शून्य असंख्य गोष्टी करू शकता किंवा तुम्ही फक्त बसून झोपण्याची कला आत्मसात केलेली असू शकते <laughs> डोळे बंद करून तुम्ही काय करता कुणाला माहिती आहे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करू शकता तर आपण जर समजत असू जर आपण समजत असू की मेडिटेशन म्हणजे ध्यान पुन्हा एकदा ध्यान हा शब्द कसाही वापरला जातोय तो विशिष्ट गोष्टीबद्दल बोलत नाही आहे आजकाल पण त्याला विशिष्ट अर्थ आहे याचा अर्थ की जर तुम्ही इथं बसलात तुमचं शरीर इथं आहे तुमचं मन तिथं आहे तुम्ही म्हणून जे काही आहात ते दुसरीकडे कुठेतरी आहे म्हणजे या तीनही गोष्टी तुमच्या अनुभवात वेगवेगळ्या झालेल्या आहेत एकदा का या तीन गोष्टी वेगळ्या झाल्या मग हा प्रश्न येतोच कुठे की शरीराच्या क्रिया मनाच्या क्रिया त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का काय संबंध आहे नाही संबंध नाही तर आता अरे जर मी ध्यान केलं तर मी सेक्स करू शकत नाही मी सेक्स केलं तर ध्यान करू शकत नाही तो मुद्दाच नाही ध्यान ही काही कृती नाही तो एक गुण आहे जर तुम्ही तुमचं शरीर मन ऊर्जा आणि भावना एका विशिष्ट स्तरापर्यंत विकसित केल्या तर तुम्ही ध्यानमय बनता हे एखाद्या फुलाच्या सुगंधासारखे जर फूल फुलून आलं असेल तर सुगंध दरवळतो जर फूल फुललं नाही तर तुम्ही परफ्यूम मारून जाऊ शकता पण ती तीच गोष्ट असणार नाही तुमच्या आतून जो सुगंध दरवळतो आणि तुम्ही बाहेरून काय लावता यात फरक आहे खूप मोठा फरक आहे जीवन आणि मृत्यू एवढा फरक आहे फरक जीवन आणि मृत्यूच आहे मृतदेहाला सुद्धा चांगला सुगंध येऊ शकतो जर तुम्ही त्यावर काही स्प्रे केलं तर पण ते वेगळं आहे आतून येणारा सुगंध पूर्णपणे वेगळा आहे तर ध्यान हा एक गुण आहे ध्यानमय हा एक गुण आहे कृती नाही जर मी हे केलं तर हे ध्यान आहे का नाही जर मी ते केलं तर ते ध्यान आहे का नाही जर मी ते केलं तर ते ध्यान आहे का हो हे ध्यान आहे का मला वाटतं यानं तुम्हाला योग्य प्रकारे समजेल एकदा असं घडलं इब्राहिम नावाचे एक सुफी गुरु होते इब्राहिमनं काही लोकांना जमवलं आणि त्यांना शिकवायचा प्रयत्न करत होते एका संध्याकाळी त्यांचे दोन शिष्य भेटले ते जरा वैतागलेले होते त्यांच्यातला एक म्हणतो अरे मला सिगरेट ओढायची पण मला माहित नाही गुरु काय म्हणतील दुसरा म्हणाला मला सुद्धा ओढायची चल आपण त्यांना विचारून येऊ हो। ते वेगवेगळं जाऊन विचारायचं ठरवतात पुढच्या संध्याकाळी एक शिष्य बागेत वैतागून बसलेला असतो आणि दुसरा शिष्य सिगरेट ओढत येतो अरे तू सिगरेट ओढतोयस गुरुनी मला नाही म्हटलं आणि तू ओढतोस तो शिष्य विचारतो तू काय विचारलस तो म्हणाला मी विचारलं मी ध्यान करताना सिगरेट ओढू शकतो का ते म्हणाले नाही अरे तेच चुकलं तुझं मी विचारलं मी सिगरेट ओढताना ध्यान करू शकतो का ते म्हणाले हो